सेनेच्या गोटातून आता स्वबळावर लढून भगवा फडकवण्याची भाषा द्वेषानं बोलली जाते. एकदम उद्धव साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि ठाण्यामध्ये देखील शिवसेना निर्विवादपणे भगवा फडकवेल. पण आता सत्यात तुम्ही आज ही सत्यातली युती काय? जे आदेश उद्धव साहेब देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार. आज शिवसेना प्रमुखच आज अवतरले आणि आज मी सांगतो तुम्हाला की आता सगळ्यांनी जिद्दीने कामाला लागलेलं आहे, एकदम जबरदस्त. आणि कोणतेही प्रश्न शिवसेनाच फक्त, बाकी काही नाही. उद्धवजींनी जे काही आज आदेश दिला ते शिवसेना प्रमुखांच्या मुखाद्वारे दिला, हेच म्हणून चालला. मात्र आता कुठेतरी असं वाटतंय की आम्ही फार आम्हाला आमच्याशिवाय आता जनता नाही, तेव्हा आम्हाला हे शिवसैनिक काय शिवाय या मुंबईमध्ये प्रत्येक घराघरात शिवसेना आहे, रात्रंदिवस त्यांच्या उपयोगी पडणारी शिवसेना आहे. आज उद्धवजींनी दिली उदाहरणं एवढी फार महत्त्वाची होती की वेळ आली तर शिवसैनिक प्राणार्पण करतो जनतेकरता, काही स्वार्थ न ठेवता आपल्या घराघराला वाड्यावर टाकून. मग अशी शिवसेना लोकांना हवी आहे, त्या शिवसेनेला असं अवमानित करणं ज्यांना आहे ते त्यांना लखलाभो असा उद्धवजींनी जाहीर करून सांगितलं. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षांची युती तुटल्याची घोषणा केली आणि यानंतर पुढे काय होणार, भाजपकडून काय प्रतिक्रिया आहे यावर सविस्तर जाणून घेऊयात भाजपचे खासदार किरण सोमय्या यांच्याकडून. स्वतः भाजपचे खासदार किरीट सोमय्या आहेत. 25 वर्षांची युती महापालिकेतली संपुष्टात आली. आपण थेट किरीटजींकडे जाऊया. किरीटजी, युती तोडलेली आहे उद्धव ठाकरेंनी आणि ही युती तोडताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपचा बैल हा सुटलेला आहे आणि त्याला वेसण घालणं हे सगळ्यात महत्त्वाची आता गोष्ट आहे. मी त्यांचं दुःख समजू शकतो, कारण की 2014 विधानसभेत त्यांनी हा प्रयोग करून पाहिला आणि आता महाराष्ट्राच्या जनतेने 2014 लोकसभा आणि विधानसभेत ठरवलं की आम्हाला मोदी हवाय, मोदीचा पक्ष, मोदीची विचारधारा हवी आहेत. विधानसभेत भारतीय जनता पक्ष 122 आणि शिवसेना 61 जागावर निवडून आली. मुंबईत भारतीय जनता पक्षाला 114 वॉर्डात बहुमत मिळाला. म्हणजे हा काय बैल, भाजप, माफिया, भ्रष्टाचार, घोटाळे, खड्डे हा विषय नाही आहे. मुंबईकर जनतेची इच्छा आहे की आम्हाला नरेंद्र आणि देवेंद्रचा पारदर्शी कारभार हवा आहे. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करता, मग केंद्रात आणि राज्यात पारदर्शी कारभार कुठे आहे? आमच्या मंत्र्यांना न विचारता काही निर्णय घेतले जातात, केंद्रामध्ये पंतप्रधान मंत्र्यांना विचारत नाहीत, मग पारदर्शी कारभार आरा कुठे जो तुम्ही मांडताय? मला खरं हसायला येतो. ओ विषय महापालिकेच्या निवडणुकीत आहेत. महापालिकेत किरीट सोमय्यांनी गेल्या वर्षात 10 घोटाळे काढले. हे 10 मुद्दे मी उद्धव ठाकरेंना पण जाऊन पेपर्स पण दिले, डॉक्युमेंट दिले. देवेंद्र फडणवीसकडे काही वेळेला शिवसेनेचे आमदार मंत्री किरीट सोमय्यांचा विरुद्ध तक्रार करायला गेले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अच्छा त्यांनी मला टँकर घोटाळ्याचे, पाणी घोटाळ्याचे पेपर्स दिलेत, काय करावं, मी चौकशी करावी की नाही? ते म्हणतात, किरीट सोमय्या म्हणतात, महापालिकेत ना 1 पैसा लिटरनी टँकर माफिया पाणी घेतो, 1 रुपयानी विकतो. ते म्हणाले तुम्ही चौकशी करा, आणि चौकशी केली आणि काय निघालं? तर 4 SIT अहवाल आणि 2 महापालिकेचे जे शिवसेना म्हणतं ना आवाज कुणाचा, त्यांचे अहवाल, 6 घोटाळे सिद्ध झाले. जर किरीट सोमय्या घोटाळा मुक्त मुंबई म्हणत असेल तर चूक काय आहे? आज मला कळत नाही शिवसेनेने यातला एकही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. केंद्रात पारदर्शकता, महाराष्ट्रात ओ निवडणूक मुंबई महापालिकेची आहे आणि मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करण्याचा जर पारदर्शकतेचा देवेंद्र फडणवीसचा निर्धार असेल तर त्याचा पाठिंबा द्या. पोटात कुठे दुखते? तुम्ही माफियांच्या गोष्टी करता, गुंडांना मात्र तुमचे नेते प्रवेश देतात, शिवसैनिकांची लढायची तुमची हिंमत नाही, तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि म्हणून तुम्ही गुंड प्रवेश करताय आणि म्हणून या गुंडा पुंडांना घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय. हा प्रश्न शिवसेनेने करावा आणि तुम्ही मला विचारावं. ओ याच मुलुंडमध्ये इथून माझ्या घरापासून 1 फरलांग दूर हे शिवसेनेचे नेते 3 बस भरून गुंडे पाठवले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा माफियांचा प्रतिमेत रावणाचं दहन केलं आणि त्यामुळे
हे कोणी कुठल्या स्त्रीवरून कुठल्या ठिकाणाहून गावातून यांना आदेश येतो, त्यांचा विभाग प्रमुख माजी महापौर सांगतो हो आम्ही गुंडे पाठवले आम्ही पाठवणार, हो निवडून आलेला खासदार आहे आणि त्यांनी काय केलं, माफियाचा पुतळा जाळला, तर सगळे कार्यकर्ते भाजप जे निघून गेल्यानंतर 3 बस भरून गुंडे कोणी पाठवले होते आजपर्यंत उत्तर देत आहेत. मारागोलियो कोर्टाने त्याला 10 दिवस जेल ठाण्यात जेलमध्ये पाठवलं होतं. म्हणून गुंड्यांची ही म्हणजे हे वास्तविकरित्या जो मुद्दा आज महापालिकेच्या निवडणुकीत आहे, खड्ड्यांचा, गटारीचा, नाले सफाईचा, हे आमचे मित्रपक्ष जर लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत असेल तर मी पुन्हा परत त्यांना त्याच खड्ड्यात, त्याच गटारीत, त्याच नाल्यात, तेच कचरा, तेच नाले सफाई, तोच काँक्रीट, सिमेंट, रस्ता घोटाळा त्यातावरच घेऊन येणार माफिया मुक्त मुंबई. किरीट सुभयांनी असं म्हटलं होतं की मातोश्रीचा साहेब आणि त्याचा पीए याचे मी पोलखोल करणार आहे. आता युती नाही, आता भाजप वेगळा, शिवसेनेचा पक्ष वेगळा, शिवसेना वेगळा. आता किरीट सुभयांच्या पुढे आव्हान काय आहे? मातोश्रीचा साहेब आणि त्यांची सगळी जी काही दलालांची किंवा माफियांची तुम्ही जो आरोप करत होता तो आरोप तुम्ही सगळं पुढे ठेवणार का? असं आहे की 6 SIT घोटाळे आलेले आहेत, त्याचा निर्णय लागलेले आहेत. आता त्यात पोलीस असेल की ED असेल की CBI असेल की NTC आहे, महापालिका आहेत, त्यांनी हे सगळा पैसा कुठे गेला ज्याला आपण कॅश ट्रेल म्हणतो हे शोधायचं काम त्यांचं आहे. 2 दिवसात मुंबई महापालिकेसंबंधी भाजपचा जाहीरनामा घोषित होणार आहेत. पण आम्ही एक निर्णय घेतला आहे की मुंबईचा जो भ्रष्टाचार महापालिकेचा आहे त्याच्या संबंधी आम्ही वेगळं काळं पत्र पण घोषित करणार. त्यात महापालिकेचे मुख्य 10 घोटाळे कसे झाले, काय झाले आणि त्याची कॅश ट्रेल त्याची पण माहिती दिली जाणार. माहिती दिली जाणार आहे. किरीट सोमय्या यांचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जाईल तेव्हा अनेक मुद्द्यांवरती भाजप शिवसेनेच्या विरोधात या मैदानात उतरणार आहे. वृषाली. नक्कीच, धन्यवाद मयांक. सविस्तर या बातचीत करण्यासाठी किरीट सोमय्या यांची आता या प्रकरणी काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, पुढचा अजेंडा कसा असेल, पुढची रणनीती काय असेल, ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय महाराष्ट्रावर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतात. आता युती तुटलेली आहे, पुढचं पाऊल कसं असेल त्यासंदर्भात किरीट सोमय्या हे बोलत होते.